घटस्थापनेपासून नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली होती. आज विजयादशमी निमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे खंडे महानवमी दसऱ्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले आहेत. त्यामध्ये रुक्मिणी मातेस श्री विजयालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीच्या व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. श्री विठ्ठलास सोन्याची पगडी, नामनिळाचा कौस्तुभमणी, दंड पेठ्याजोड, कंगनजोड, हिऱ्याचा मोत्याचा तुरा, शिरपेस लहान, मोत्याची कंठी 2 पदरी, मोत्याची कंठी 1 पदरी, बाजीराव कंठा, पुतळ्यांची माळ, मोहरांची माळ, तुळशीची माळ 1 पदरी मोठी, बोरमाळ 3 पदरी, हिऱ्यांचे पैंजण, नवरत्नांचा हार, सोन्याचे घोंगडे, चांदीची कंठी, सोन्याचे पितांबर, सोन्याचे तोडेजोड, लॉकेट इत्यादी. तसेच रुक्मिणी मातेस जडावाचा मुकुट, जडावाचा हार, नवरत्नाचा हार, जडावाचे बाजूबंद जोड, खड्यांची वेणी, पाचूची गरसोळी, चिंच पेटी हिरवी, हातसर जोड, पानड्याचा हार, मद्रासी कंठा, दशावतारी हार, सोने साडी, मासपट्टा, तुळशीची माळ, शिंदेहार, जडावाचे तानवाळ जोड, चंद्र सूर्य बाजीराव गरसोळी, पेटींची बिंदी, खाड्यांच्या पाटल्या जोड, सोन्याचे बाजूबंद जोड, मत्स्य जोड, रुळझोड, मोठी नथ, कर्णफुले, सोन्याचा करंडा, छत्रचामर, तोडेजोड, चंद्रहार इत्यादी अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत. तसेच राधिका मातेस सत्य वाममेस तसेच मंदिर समितीच्या अखत्यारीत असलेल्या पंढरपूर शहर व परिसरातील लखुबाई, अंबाबाई, पद्मावती, यल्लम्मा देवी, यमाई, तुकाई माता आदी परिवार देवतांना देखील पारंपरिक पोशाख करण्यात आल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.